thank mm -hmm. बापाला धन्यवाद असो फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा प्रभुवार आणि अखेरचा दिवस आम्ही धन्यवाद देऊयात की आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस संपूर्ण महिनाभर देबापाने आम्हाला सांभाळलं रक्षिलं त्याची कृपा द्या अनुग्रह दिलेला आहे आणि आम्ही आज देबापाच्या भक्तीमध्ये आहोत देबापाला गौरव सुप्रिय आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत ख्रिस्ता प्रार्थना करूयात प्रेमळ देवा परमेश्वर बापा राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू देवादी देवा, देवा मनापासून आम्ही तुझे आभार मानतो का स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो पुन्हा एकदा बापा परमेश्वर आम्हाला ही संधी दिलेली आहेस की आम्ही तुझी भक्ती करावी आम्ही बापा सुभक्तीविषयी कसरत करावी आम्ही आमच्या ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ तुला अर्पण करावा आणि देव जो आत्मा त्याच्या आत्म्याने व खरेपणाने आम्ही आत्म्याने परिपूर्ण होऊन उपासना करावी हे बापा परमेश्वरा आज आम्हा प्रत्येकाला प्रत्येक तुझ्या भक्ताला तू तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर यासाठी की बोलणे किंवा करणे जे काही आम्ही करू ते केवळ प्रभू ख्रिस्ताच्याच नावामध्ये करू प्रभू ख्रिस्ताच्याच गौरवासाठी करू सर्व भक्तांना तू आशीर्वाद इत कर आणि बापा तू आज आपला महिमा प्रगट कर अद्भुते आणि चमत्कार होऊ दे तुझ्या विश्वासाने तुला प्राप्त झालेला आहे बापा परमेश्वरा या वाहन तुझ्या अभिवचनानुसार जे प्रत्येक व्यक्ती आज विश्वास ठेवणार आहे त्या प्रत्येक व्यक्तीला ज्या कशाची ही गरज आहे ती त्यांची गरज तू पूर्ण कर बापा आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत सहायक धनत आणारा प्रेम प्रिय प्रभू शकि नावाने मागतो म्हणतो काम स्वर्गीय बापा आमे यावेळेला आपण दे बापाच्या उपकार एक गीत गाणार आहोत मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूया प्रेक्षांचा मतांगीकार एक मुखाने एक चित्ताने आम्ही समजून उमजून मोठ्याने जाहीर करीत आहोत आपण प्रारंभ करूयात सर्व समर्थ देवी जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक, एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मर्या पासून जन्माला ज्याने पंतय पिला त्याच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला ज्याला पुरेले तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे ते तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो आहे त्याविषयी मी विश्वास धरितो पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जणांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो आमेन उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत आज नववा रविवार धन्य जीवन नववा रविवार आपण प्रारंभ करीत आहोत धन्य तो पुरुष जो दुर्धनांच्या मसलतीने चालत नाही पापीजनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो त्याच्या शास्त्राचे अवरात्र मनन करीतो जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ जवळ लागलेले असते जे आपल्या हंगामी फळ देते ज्याची पाने कोमेजत नाहीत अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते दूर्जन तसे नाही ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूषासारखे आहे यामुळे दूरजन न्यायसमयी समयी टिकवायचे नाही पापीजन धार्मिकांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत कारण धार्मिकांचा आयुष्यक्रम परमेश्वराला उदक अवगत असतो पण दुर्जनांचा आयुष्यक्रम नष्ट होतो यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत पहिले करीन अध्याय तीन आणि वचने सोळा तेवीस पहिले करीन अध्याय तीन वचने सोळा ते तेवीस यावेळेला आपण वाचणार आहोत तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय जर कुणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात कुणी स्वतःला फसवून घेऊ नये या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहो असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे कारण तो ज्ञानांचे ज्ञा द्न्या... ज्ञानास त्यांच्याच धूर्तपणात धरतो असा शास्त्रलेख आहे आणि ज्ञानांचे विचार व्यर्थ आहेत हे परमेश्वर ओळखतो असा दुसरा शास्त्रलेख आहे म्हणून माणसाविषयी कुणी अभिमान बाळगू नये कारण सर्व काही तुमचे आहे पाऊल असो अपलोस असो अथवा केफा असो जग असो जीवन असो अथवा मरण असो वर्तमान काळाच्या गोष्टी असोत अथवा भविष्य काळाच्या गोष्टी असोत सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे दे बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो यावेळेला आपण पाळखीय प्रार्थनेमध्ये जात आहोत आपण आपली मस्तकी परमेश्वरा पुढे झुकूया पवित्र 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 सेनाधीश कृपाळू कणवाळू मंद क्रोध देवा राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू देवादी देवा परमपवित्र आणि उच्च ठिकाणी विराजमान असणार आमच्या स्वर्गीय बापा आमची रोजची भाकर आज आम्हा देणाऱ्या देवा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहो तू आम्हाला बापा परमेश्वरा प्रभू सु ख्रिस्ताच्या द्वारे जिवंत देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला आहेस आणि म्हणून आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारू शकत आहोत म्हणून आम्ही प्रभू शू ख्रिस्ताला माझा प्रभू व माझा देव म्हणून हाक मारू शकत आहोत हे बापा आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहो यासाठी की स्वर्गातील सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त इशू मध्ये तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस आणि चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे बापा परमेश्वरा याचा अनुभव प्रतिदिनी प्रतिक्षणी तू आम्हाला देत आहेस आम्ही तुझे आभार मानतो स्तुती करतो काय खावे काय प्यावे काय पांघरावे म्हणत चिंता करीत बसू नका बापा परमेश्वरा तर पहिल्याने माझं राज्य आणि नित्यमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टी मी तुम्हाला देतो की नाही याची प्रचिती पहा हे महान अभिवचन तू आम्हाला दिलंस आणि सर्व खंत चिंता काळजा भय भीती दडपणे सर्व प्रकारची एन्झायटी सर्व प्रकारचं बापा परमेश्वर डिप्रेशन आणि सर्व प्रकारचे बापा परमेश्वरा आमच्यामध्ये असलेले बापा परमेश्वरा चिंता तू निवारण केलेले आहेस आम्ही तुझे आभार मानतो तू आम्हाला चित्त समाधान दिलेलं आहेस आम्ही तुझे आभार मानतो उत्काळ स्तुती करतो हे बापा या समय विशेष प्रकारे आम्ही तुझ्यासमोर येतो सर्व भक्त तुझ्यासमोर आहे बापा परमेश्वरा संपूर्ण महिनाभर तू आमचा सांभाळ प्रतिपाळ केलेला आहेस आणि बापा या महिन्याचा फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा दिवस आणि अखेरचा प्रभुवाद तू आम्हाला दिलास तुझे आभार मानतो उपकार स्तुती करतो बापा या मार्च महिन्यामध्ये प्रभू तू आमच्या बरोबर आहेस आणि बापा परमेश्वरा तू आम्हाला सोडणार नाही टाकणार नाहीस हा विश्वास आणि खात्री तू आम्हाला दिलेली आहेस तुझे आभार मानतो का आजच्या या भक्तीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक भक्ताला दासाला दासीला सेवकाला सेविकेला प्रभू बापा परमेश्वरा तू विपुल आणि भरपूर आशीर्वाद दे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती दे आणि बापा परमेश्वरा तू विशेष आशीर्वादांनी त्यांना आशीर्वादित कर त्यांची आत्म्याची सुस्थिती आरोग्य आणि बापा परमेश्वरा या सर्वच गोष्टी तू त्यांना तू देत आहेस तुझे आभार मानतो का स्तुती करतो प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये तुझी सुख शांती आनंद समृद्धी वैभव आरोग्य प्रीती ऐक असते रे भर आणि भरत आहेस तुझे आभार मानतोब का स्तुती करतो प्रत्येकांच्या अवतीभोवती तू आपल्या दिवदूतांची छावणी ठेवलेली आहेस की जेणेकरून कोणताही रोग आजार मरी महामारी कोणाच्याही आसपास सुद्धा येणार नाही हे बापा परमेश्वरा या कोविड नाईन्टीनच्या दिवसामध्ये तू आम्हाला सुरक्षित तुझ्या पंख ठेवत आहेस आम्ही तुझे आभार मानतोब का स्तुती करतो बापा परमेश्वरा मंडळीला तू आज सुरुवातीत कर मेथणीस पुणे याद्वारे हा उपक्रम तू गेले एक वर्षभर सुरू ठेवलेला आहेस आणि प्रारंभी मिस जोयल कोरे मिस सुदीप आहाळे आणि मिस सुबोध साळवी आणि मिस्टर स्टॅनले मूर्ती आणि इतरही काही बापा त्यांचे सहकारी यांचा उपयोग तू करून घेतलास मिस्टर योहान आणि मिस्टर रॉबिन यांचा देखील तू बापा परमेश्वरा उपयोग करून घेतलास आम्ही तुझे आभार मानतो का स्तुती करतो आता बापा परमेश्वरा यांच्याबरोबरच आमचे बंधू किरण मकासरे हे देखील सहभागी आहेत आणि बापा परमेश्वरा तू तु त्यांना तुझ्या आशीर्वादाचा वाटा देत आहेस आम्ही तुझे आभार मानतो का स्तुती करतो बापा परमेश्वरा ह्या समय विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करीत आहोत की मेथोडीज मराठी चर्च पुणे ओल्ड हॅम मेथोडीज मराठी चर्च पुणे यांची पास्ट कमिटी पास्ट कॉन्फरन्स तो सुरुवात कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये या पास्ट कमिटीचा उपयोग असा उपयोग होऊ दे की बापा परमेश्वरा यांच्याद्वारे देवाच्या राज्याची वाढ होऊ दे बापा ह्या पास्टेड कमिटीला एक प्रश्न तू विचारणार आहेस माझ्या राज्याचं काय झालं माझ्या राज्याची वाढ तुम्ही केलीस का याची जाणीव आम्हाला असू दे हे बापा परमेश्वरा ज्यांना दिलं त्यांना तू भरपूर दिलेला आहेस यासाठी की बापा परमेश्वरा त्यांनी तुझ्या गौरवासाठीच ते सर्व काही द्यावं बापा आम्ही तुझे आभार मानतो स्तुती करतो तुला धन्यवाद देतो मेथळी चर्च इन इंडियावर तुझा आशीर्वाद दे त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा मुंबई रिजनल कॉन्फरन्सवर तुझा आशीर्वाद दे आणि बापा परमेश्वरा या संपूर्ण भारत वर्षामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बापा तुझी सुवार्थेच कार्य होऊ दे आम्ही तुझ्या जवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत मंडळीचा मुख्य उद्देश आणि हेतू हाच आहे की तुझं सुवार्थ कार्य व्हावं अनेक आत्मे प्रभूच्या राज्यामध्ये यावेत आणि जे प्रभूच्या राज्यात आहेत बापा त्या आत्म्यांना बापा परमेश्वरा अज्ञानापासून मुक्त करावं कारण ज्ञानाच्या अभावी देवाच्या लोकांचा नाश होतो प्रभू त्यासाठीच बापा ही सर्व यंत्रणा तू कार्यरत केलीस तुझे आभार मानतो का स्तुती करतो आज संपूर्ण भारत वर्षामध्ये अनेक चर्चेस आहेत अनेक डिनॉमिनेशन्स आहेत अनेक बापा परमेश्वरा मंडळे आहेत अनेक सुवार्थ कार्य करणाऱ्या संस्था आहेत मिशनरी संस्था आहेत मिशनरी आहेत सुवार्थिक आहेत सर्वांवर बापा परमेश्वरा तू तुझा आशीर्वाद दे बापा आणि अनेक आत्मे प्रभूच्या राज्याला राज्यात मिळावेत असं होऊ दे तर तरीच मराठीच्या पुणे याद्वारे जे मिशनरी काम सुरू आहे तेही तू बापा परमेश्वरा आणि त्या प्रत्येक ठिकाणी तुझं गौरव तू करून घे बापा परमेश्वरा लोणी काळभोर त्यानंतर बापा परमेश्वरा राहाटणी पिंपरी त्यानंतर बापा परमेश्वरा कारेगाव शिरूर त्यानंतर वामोरी अहमदनगर आणि चास कमान राजगुरुनगर बापा परमेश्वरा या ठिकाणी तुझं मिशनरी कार्य चालू आहे प्रभू प्रत्येकाला तू आपल्या स्वाधीनाधीन घे आमचे बंधू स्टॅनली मूर्ती लोणीचा कारभार पाहत आहेत आमचे बंधू रेन अशोक उदगीरकर रहाटणीचा कारभार पाहत आहेत आमचे बंधू प्रमोद ससाने वामोरी अहमदनगरचा आणि चासकमान कमान याचा भार वाहत आहेत राजगुरुनगरचा बापा परमेश्वरा आमचे बंधू शिरीष गायकवाड भार वाहत आहेत हे बापा परमेश्वरा या सर्वांवर तुझ्या आशीर्वादाचा दुप्पट वाटा होत आणि प्रत्येकाला बापा परमेश्वरा तू त्यांचा त्यांचा वाटा दे आत्म्याने परिपूर्ण बापा आणि जो कळप त्यांच्या स्वाधीन केलेला आहे आणि जो जो सर्व एरिया त्यांच्या स्वाधीन केलेला आहे त्यामध्ये देवाचे निवडलेले काही लोक का आहेत तेथपर्यंत त्यांना पोहोचता येऊ दे प्रभू उरळी कांचन हे प्रार्थना केंद्र मिशनरी फील्ड आम्ही सुरू केलं होतं परंतु बापा परमेश्वरा काही गोष्टींमुळे ते आता बापा परमेश्वरा बहकले आहेत भटकले आहेत त्यांनी आपापला मार्ग धरला आहे पण प्रभू श्री ख्रिस्त यासाठी आहे आमचा विश्वास आहे एक दिवस उरुळी कांचनची सर्व मंडळी पाश्चातापी होणार आहे बापा परमेश्वरा त्यांनी आपल्याच मनाने पाळख नेमलेत प्रभू त्यांना जाणीव होऊ दे हे काय आहे ते देवाने जे कार्य एकदा प्रारंभ केलेला आहे बापा परमेश्वरा ते तू बंद पडू देत नाहीस प्रभू याची जाणीव उरळी कांचनच्या लोकांना होऊ दे भय निर्माण कर त्यांच्या अंतकरणामध्ये कारण मेथोडीस मराठीच्या पुणेने त्यांचा फार मोठा भार वाहिला हे बापा प्रार्थनापूर्वक हे कार्य सुरू झालेलं आहे आज आम्हाला फार मोठं ओझ आहे संत पाऊल गलती करणार म्हणतो तुम्हाला कुणी बहकवला आहे तुम्हाला कुणी बहकवलं बापा बहकवणारे आहेत तुझ्या मेंढरांचा सांभाळ कर प्रतिपाळ कर बापा आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत आम्ही वाट पाहत आहोत त्या उधळ्या पुत्रासारखी आम्ही त्यांची वाट पाहत आहोत बापा तू कार्य कर कार्य कर आणि प्रभू तूच विशेष प्रकारे त्यांना तुझं सुज्ञान दे बापा पुन्हा एकदा बापा आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत मी तू दादा सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आहे मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचा आत्मा जीव शरीर आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत यासाठी की बापा परमेश्वराची सेवा तू नेमून दिलेली आहे जी धाव तू आम्हाला नेमून दिलेली आहे त्या धावेवरून आम्हाला धावता येऊ दे तुझी कृपाचा आम्हाला पुरेशी आहे धनता आण प्रिय प्रे प्रभू शुखरीस त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्ग बापा आमेन हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाम पवित्र मानले जाऊ तुझे राज्य राज्यो जसे स्वर्गात तसे पृथ्वी राई तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची भाग करा दमास देई आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडल्या आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हा सोड आणि आम्हाच परीक्षेत आणून कोश तर आम्हा वाईटापासून सोडो कारण की राज्य सामर्थ्याने गौरव सर्व काही तुझा आहे आमेन मंडळीला विनंती आहे आपण कृपया उभे राहूयात शुभवर्तमान वाचन योहान कुरु शुभवर्तमान अध्याय चौदा आणि वचने पंधरा ते एकतीस योहान कुरु शुभवर्तमान अध्याय पण चौदा आणि वचने पंधरा ते एकतीस या वेळेला आपण वाचत आहोत प्रारंभ करीत आहोत माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा काही म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही मी तुम्हाकडे येईन आता थोडाच वेळ आहे मग जग मला आणखी ना पाहणार नाही पण तुम्ही मला पाहाल मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत राहाल त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळीतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत त्याला प्रगट होईन यहुदा इस्कॉर नव्हे त्याला म्हणाला प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हाला प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही येशूने त्याला उत्तर दिले ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे मी तुम्हा जवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हावर तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल मी तुम्हास शांती देऊन ठेवितो मी आपली शांती तुम्हाला देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण भयभीत होऊ नये मी जातो आणि तुम्हाकडे येईन असे जे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे माझ्यावर तुमची प्रीती असली तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हाला सांगितले आहे यापुढे मी तुम्हाबरोबर बरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही परंतु मी पित्यावर प्रीती करीतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करीतो हे जगाने ओळखावे म्हणून असे होते उठा आपण येथून जाऊ दे आम्हासाठी आशीर्वादित करू नावाला मान महिमा आता आणि सदा सर्व कळसो आमे यावेळेला एक गीत आपण उपकार गाणार आहोत आणि उभे असतानाच आपण ते गीत गा राहे सल सुचिवायाला प्रभु येषु पदास धरि अघ सिंधु मधुनि तराया प्रभु एषु कृपास प्रभु प्रभुचार भुजा धरवाङ्गदा जगरुधारक गुरुराजा चुजा पथ मूर्ति पदा गुरु क्षिति वरि आलाया भग तोची समर्थ सखा अघ पाशा झड करी तोडाया तुझ देल नीत सुखा प्रभुचा प्रभुचा प्रभच्या बंद पदा जगबो धारक गुरुराजाचा न दुर्जापथ मुक्तिपदानवीतोपतित सखा दे अघमुक्ति विनम्र जला शरणतया जायि प्रभुदेल शान्तिमना प्रभुच्या प्रभुच्या प्रभु, प्रभु चाधरबन्ध्यपदा प्रभु चा, प्रभु चा, प्रभु चा, प्रभु चा गुरु राजा चा न तु शापथ पदा हरि अवज्ञाता पा प्रणति करुणा करि प्रभुपाशी सलत्य सुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या प्रभुजा प्रभुचा प्रभु थरवपदा

दे बापाने येथवर आमचं सहाय्य केलेलं आहे आणि त्याची कृपा दया अनुग्रह आम्हाला पुरवलेला आहे आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये जो विषय आम्ही पाहत आहोत प्रभुशू ख्रिस्ताचे व्यक्तिमत्व हा आमचा वार्षिक विषय आहे आणि फेब्रुवारी महिन्यासाठी जो विषय आमचा आहे तो आहे शिक्षण देणारा दे प्रभू शू ख्रिस्त आणि आम्ही पाहिलेला आहे प्रभू शू ख्रिस्ताने देव जो बाप याविषयी शिक्षण दिलेलं आहे त्यानंतर आम्ही पाहिलेलं आहे देवज पुत्र म्हणजे स्वतः प्रभू शू ख्रिस्त त्याविषयी प्रभू सु ख्रिस्ताने शिक्षण दिलेलं आहे आणि आज आम्ही पाहणार आहोत दे जो पवित्र आत्मा त्याविषयी प्रभू शू ख्रिस्ताने शिक्षण दिलेलं आहे आणि प्रियांनो आम्ही हे त्रैक्य समजून घेत असताना आम्ही आज त्रैक्यामधील हे तिसरं व्यक्तिमत्व आहे देव जो पवित्र आत्मा आणि त्याविषयी आम्ही प्रभुशु ख्रिस्ताने जे शिक्षण दिलेलं आहे ते आम्ही समजून घेणार आहोत सर्वात पहिली गोष्ट आज आम्ही समजून घेत आहोत योहन दुसरा अध्याय आणि एकविसाव्या वचनामध्ये आमचा प्रभुसू ख्रिस्त काय म्हणत आहे ते पहा तो तर आपल्या शरीरूपी मंदिराविषयी बोलला होता प्रियानु हा जे हे जे वचन आहे त्या वचनानुसार आम्हाला आम्ही पाहतो की प्रभुशु ख्रिस्ताने यरुशलम मध्ये जाऊन आणि मंदिराचे शुद्धीकरण केलेले आहे आणि तो गेला त्यावेळेला त्याला आश्चर्य झालं की परमेश्वराचं मंदिर हे बाजारपेठ बनलेले आहे आणि सर्व मंदिरामध्ये गुरे मेंढरे कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वच मंदिरातून घालवून दिले सराफांचा खुर्दाई ओतून टाकला व चौरंग पालते केले आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला येथून काढून घ्या माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका आणि त्याच्या शिष्यांनी जेव्हा हे सर्व काही पाहिलं न प्रे तेव्हा त्यांना आठवलं तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना त्याच्या प्रेक्षितांना आठवले स्तोत्र एकोणसत्तर नऊ ख्रिस्ताच्या सहवासात राहणारे हे प्रेषित होते आणि म्हणून आता त्यांची आध्यात्मिक उंची हे उच्चतेला जाऊन पोहोचलेले होते आणि म्हणून प्रभू ख्रिस्ताविषयी विचार करत असताना ते नेहमी मसिहा येणारा मसिहा या नात्यानेच ते विचार करत होते आणि प्रेयरनो प्रभूशू ख्रिस्ताने ते मंदिर शुद्ध केला आणि त्यानंतर एकविसाव्या वाचनामध्ये तो म्हणतो तो तर आपल्या शरीरूपी मंदिराविषयी बोलला होता म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेलातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व इशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला रभु इशू ख्रिस्त असं का म्हणाला हे शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानानंतर समजले आणि तो काय म्हणाला होता वचन येशूने त्यांना उत्तर दिले होते तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारे आणि येहुदी त्याला म्हणाले हे मंदिर बांधाव्यात शेचाळीस वर्ष लागले आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय आणि म्हणून शिष्यांना तेही कळालं हा तर आपल्या शरीरूपी मंदिराविषयी बोलला होता परंतु त्याच वेळेला ते समजलं नाही ते त्यांना समजायला साडेतीन वर्ष लागली प्रियानो आध्यात्मिक जीवनामध्ये कशी वाढ होत जाते आध्यात्मिक जीवनामध्ये हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे प्रभू श्री ख्रिस्ताच्या सहवासात राहिल्या आणि त्यांना शास्त्र वाचनांचा अर्थ समजू लागला आणि मग पुढे त्यांना हा अर्थ अधिक गूढ रीतीने समजत गेला आणि त्यांची आध्यात्मिक वाढ ही किती मोठी झालेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे प्रियानो मुद्दा हा आहे शरीरूपी मंदिर प्रभू ख्रिस्त आपल्या शरीराला मंदिर म्हणाला मंदिर आणि तरी सुद्धा तो परमेश्वराच्या मंदिराविषयी बोलला की बाजारपेठ करून टाकले आहे तुम्ही माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करून टाकलेली आहे देवाच्या मंदिराविषयी त्याला आवेश दाखवला परंतु खरं मंदिर काय आहे हे तो एकविसाव्या वाचनात स्पष्ट करते त्याचं शरीर हे मंदिर होतं आणि हे मंदिर हे लोक तीन हे पाडून टाकणार होते वधस्तंभावर खिळणार होते परंतु तीन दिवसात तो उभारणार होता म्हणजे त्याचं पुनरुत्थान होणार होत प्रभूने हे आधीच प्रारंभीच स्पष्ट केलेलं आहे प्र्याणो प्रभू येशु ख्रिस्त शरीराला मंदिर म्हटला आणि पुढे प्रेषित पावलाने हे स्पष्ट केलेलं आहे पहिले करीन आणि सहावा अध्याय आणि त्याच्या एको सोळा आणि सतरा या वाचनामध्ये पहिले करीन त्याचा प्र्यानो तिसरा अध्याय आणि त्याच्या सोळा आणि सतराव्या वचनामध्ये संत पाव देवाच्या आत्म्याने काय म्हणत आहे पहा तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हास ठाऊक नाही काय जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात आणि त्याच पुस्तकाचं पहिले करीत सहा अध्याय आणि त्याच्या एकोणीस आणि वीस मध्ये सुद्धा हाच उल्लेख प्रेषित पाऊल करत आहे तुमचे शरीर बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा शरीराला तो मंदिर म्हटलेला आहे देवाचं मंदिर पवित्र आत्म्याचं मंदिर आणि जेव्हा आमच्या शरीरामध्ये पवित्र आत्मा राहू लागतो तेव्हा ते, ते शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर बंत प्रियानो आणि प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्मच पवित्र आत्म्याच्या योगाने झाला होता कुमारी मरियेला गबरेल देवदूताने सांगितलं होतं की पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि जेव्हा त्याचा बाप्तिश्मा झाला तिसाव्या वर्षी तेव्हा कबुत्रासारखा पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला आणि प्रेषित दहा अडोतीस मध्ये आम्ही वाचतो की त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला होता प्रभू ख्रिस्तामध्ये पवित्र आत्मा वास करत होता त्याचा जन्म पवित्र आत्म्याने झाला त्याचं सेवा कार्य पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सुरू झालं आणि त्याचं संपूर्ण सेवा कार्य पूर्ण झालं ते पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्मा त्याच्यामध्ये वास करीत होता आणि म्हणून तो असं म्हणाला की माझ शरीर हे देवाचं मंदिर आहे हे मंदिर मोडून ठाका मी तीन दिवसात उभे आणि तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता प्रियानो देऊयात प्रभू सु ख्रिस्ताबद्दल प्रभू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि आम्हाला काय मिळालं अनेक लोकांना असं वाटलं प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आला आणि आम्हाला पापांपासून क्षमा मिळाली आम्हाला पापांपासूनच तारण मिळालं अनेक म्हणाले आम्हाला चिन्ह चमत्कार मिळाले अनेक म्हणाले आम्हाला रोगांपासून आरोग्य मिळालं अनेक म्हणाले आम्हाला उत्तम खायला मिळालं आणि आने अनेक जण काय 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 म्हणाले परंतु प्रभू शु या जगामध्ये जो आला होता तो यासाठी की तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा मिळावा जेव्हा आम्ही प्रभू शु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो प्रियांनो त्याच वेळेला त्याच घटकेला पवित्र आत्मा आमच्यावर उथरून येतो आमच्यामध्ये वास करू लागतो प्रियानो आमचा प्रभू श्री ख्रिस्तावरचा विश्वास हा आम्ही तपासून पाहिलेला आहे की त्याच्यावर विश्वास ठेवला तेव्हा आम्हाला पवित्र आत्मा मिळाला का ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे त्यांचाच विश्वास खरा अंत करण्याचा विश्वास आहे नाही तर बुद्धीने आणि पारंपरिक आणि अनेक प्रकारचे विश्वास सांगितलेले आहेत माझा अंत करण्याचा विश्वास हवा आहे प्रभू ख्रिस्तावर जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त होतो योहान कुरुष वर्तमान सातवा अध्याय आम्ही वाचूया योहान कुरुष वर्तमान सातवा अध्याय आणि त्याच्या अडोतीस आणि एकोणचाळीसाव्या वचनामध्ये जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हंटले तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना पवित्र आत्मा मिळणार होता योहान सात एकोणचाळीस माझा विश्वास मला पवित्र आत्मा मिळवून देत आहे का लक्षात घ्या एखाद्या पॉवरफुल पास्टरचा ब्रदरचा डोकर हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळत नाही किंवा हलेलो या प्रेस लॉर्डचा गजर केल्याने पवित्र आत्मा मिळत नाही किंवा अन्य भाषा बोलल्या म्हणून पवित्र आत्मा मिळतो नव्हे प्रभुशु ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच पवित्र आत्मा मिळतो जर आमचा बौद्धिक विश्वास असेल जर आमचा पारंपारिक विश्वास असेल जर आमचा मतलबी विश्वास असेल जर आमचा विश्ववासी विश्वास असेल जर आमचा विश्वासी विश्वास असेल फाजी लतिरेकी विश्वास असेल तर आम्हाला पवित्र आत्मा मिळणार नाही आणि ह्याच कॅटेगरीमध्ये अनेक लोक आहेत माझे बाप ख्रिस्ती म्हणून मी ख्रिस्ती म्हणून मी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो नव्हे माझा अंतकरणाचा विश्वास हवा अंतकरणाचा विश्वास म्हणजे अंतकरणाच्या सिंहासनाची जागा प्रभूशू ख्रिस्तालाच देणे अर्थात ख्रिस्तालाच प्राधान्य देणे माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताचे प्रभुत्व मान्य करणे आणि ख्रिस्ताचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू देणे किंवा तो दिसू देणे ख्रिस्ताचा प्रभाव मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे हा प्रभाव ख्रिस्ताचा प्रभाव प्राणू ख्रिस्तावर विश्वास ठेवूनही जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला नसेल तर तुमचा विश्वास यापैकी एक कुठला तरी असेल एक तर बौद्धिक असेल पारंपरिक असेल मतलबी असेल किंवा विष विश्ववासी असेल वासी आहे किंवा फाजीला तरी की विश्वास असेल परंतु तो अंत करण्याचा विश्वास नसेल आणि म्हणून पवित्र आत्मा मिळणार नाही आणि जेव्हा पवित्र आत्मा मिळतो ना प्रियाणू तेव्हा आमचं शरीर मंदिर बनत आणि मंदिरात काय घडतं फक्त देवाचं गौरव मग आम्ही देवाचे गौरव करू लागतो मंदिरात जगातल्या गोष्टी वसत नाहीत मंदिरात प्रियानो बाजारपेठ वसत नाही मंदिरात देवाची उपासना होते देवाचं वचन वाचलं जात मत्ता एकवीस मध्ये प्रभू ख्रिस्त म्हणाला की मंदिर हे प्रार्थना घर आहे मग आमच्या शरीरामध्ये देवाचं वचवन वचन भरपूर राहू लागतं प्रार्थना सुरू होता आमच्या शरीराला देहाच्या कर्मापासून तो पवित्र आत्मा दूर ठेवतो ती देहाची कर्मे संत पावलाने गलती पत्र पाचवा अध्याय मध्ये सांगितलेला आहे तो काय म्हणतो पहा गलती करपत्र पाचवा अध्याय आणि सोळाव्या वासनापासून मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही आत्मा ज्या वेळेला आमच्यामध्ये वसतो ना प्रेमो आणि जेव्हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करू लागतो तेव्हा देह वासना पूर्ण करणारच नाही देवाचं वचन सांगत आहे ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा वास करत आहे तो देहवासना पूर्ण करणारच नाही ही, ही गोष्ट प्रामुख्याने आम्ही समजून घेतली पाहिजे वचन गलती पाच सतरा कारण देह आत्म्या आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देह विरुद्ध आहे ही परस्पर विरुद्ध आहे आत्मा आणि वासना आम्ही पाहणार आहोत वासना काय काय आहे पण ही परस्पर विरुद्ध आहे जिथे पवित्र आत्मा आहे तेथे देह वाचना नाही जेथे देह वासना आहे तेथे पवित्र आत्मा नाही आणि जेथे पवित्र आत्मा नाही तेथे ते विश्वास नाही जेथे पवित्र आत्मा आहे ते तेथे विश्वास आहे मग तुम्ही एखाद्या चर्चचे कितीही वर्षांचे मेंबर असा में परंतु जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही तर मग फ्रिया तुम्ही ख्रिस्ती नाही तुमच्यामध्ये तो विश्वास नाही पुढे आपण वाचतो ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये पवित्र आत्म्याचं हे कार्य आहे की एखादी देह आमच्या मनामध्ये आली आमच्या डोक्यामध्ये आली तर पवित्र आत्मा लगेच आम्हाला त्याच्यापासून परावृत्त करतो नाही ते आमच्या हातून घडू देत नाही आम्ही स्वतः त्यापासून दूर राहणं हे दूर आहे परंतु हे आम्ही त्यापासून दूर राहणं हे अशक्य आहे परंतु पवित्र आत्मा तो सामर्थ्यशाली आहे तो आम्हाला ते करू देत नाही प्रियानो आमच्या चा हातून ते घडू देत नाही अठरा वचन गलती पाच अठरा तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही नियमशास्त्र म्हणजे जुन्या करारातील त्याद्वारे नाही अर्थ दे आम्ही नियमशास्त्राला निरर्थक करतो का नव्हे विश्वासाच्या नियमाने विश्वासाच्या प्राप्त विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाने आम्ही नियमशास्त्राची स्थापना करतो असे प्रेषित पाऊल म्हणत आहे रोमकारास पत्र याचा तिसरा अध्याय एकतीसाव्या वाचनामध्ये तो म्हणतो की तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय कधीच नाही उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करीतो प्रेम इस्रायल लोकांना नियमशास्त्र तर दिलं परंतु नियमशास्त्र पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ नव्हतं तो पवित्र आत्मा त्यांच्याजवळ नव्हता त्यांना जे काही करायचं होतं ते स्वच्छेने आणि स्वतःच्या देहाने त्यांना पवित्र आत्मा नव्हता आणि म्हणून त्यांना ते शक्य झालं नाही चार हजार वर्ष प्रभू शुख्रिस्त येईपर्यंत ते त्यांना शक्य झालं नाही पण जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा पवित्र आत्मा आमच्या मानवी आत्म्याला ताब्यात घेतो आणि मग त्याच्याकडून आमचं जीव आणि शरीर हे देखील ताब्यात घेतो आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास त्याला ते सामर्थ्य देतो प्राणो मनुष्य हा तीन घटकांचा बनलेला आहे आत्मा जीव शरीर आणि आत्मा ज्याच्या ताब्यात आहे त्याच्याच ताब्यात त्याच्याच अधीन आमचा जीव आहे आमचं शरीर आहे आमचा जीव म्हणजे मन भावना आमचे हेतू संकल्प आमच्या इच्छा या सर्व गोष्टी जीव आणि शरीर म्हणजे शरीर जे कृती करत मानवी आत्मा हा दुष्ट आत्म्याच्या सैतानाच्या ताब्यात असेल तर आमचा जीव आणि शरीर तो त्या सैतानी गोष्टींसाठी उपयोगात आणील परंतु आमचा मानवी आत्मा हा जर पवित्र आत्म्याच्या अधीन असेल तर मग तो पवित्र आत्मा आमचा आत्मा जीव शरीर हे देवाच्या कार्यासाठी देवाच्या गोष्टींसाठीच उपयोगात आणणार हे सत्य समजून घ्या आणि म्हणून पवित्र आत्मा प्राप्त होणं फार महत्वाचं आहे आणि जेव्हा पवित्र आत्मा प्राप्त होतो ना प्रियनो तेव्हा देहाची कर्मे आमच्या हातून तो घडू देत नाही आणि देहाची कर्मे तर उघड आहे गलती करास पत्र पाचवा अध्याय आणि एकोणीसाव्या वाचनापासून पुढे देहाची कर्मे तर उघड आहे तीही जार कर्म अशुद्धपणा कामातुरपणा मूर्तीपूजा चेटके वैर कलह मत्सर राग तट फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी या विषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मेकऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही किती भयंकर आहे प्रियनो नुसता हे वा केला तरी स्वर्ग नाही नुसती दारूबाजी रंगेलपणा या गोष्टी आम्हाला काही फारसा विशेष वाटत नाहीत वैर कलह मत्सर राग तट फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी रंगेलपणा ह्या गोष्टी आम्हाला फारसा विशेष वाटत नाही पण ह्या गोष्टी आमचा स्वर्ग चुकवणार आहे प्रियानो लक्षात घ्या कारण ही देहाची कर्मे आहे आणि जेथे देहाची कर्मे आहेत तेथे पवित्र आत्मा नाही कारण देहवासन आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासने विरुद्ध आहे पवित्र आत्म्या विषयीचं शिक्षण प्रभुसू ख्रिस्ताने दिलेलं आहे आणि ते हे आहे की पवित्र आत्मा जेव्हा मानवाला प्राप्त होतो तेव्हा त्याचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर बनतं पवित्र आत्मा त्यामध्ये वास करू लागतो तो येतो आणि जातो असं नव्हे जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा काही वेळासाठी काही लोकांवर यायचा आणि नंतर कार्य पूर्ण करून परत निघून जायचा परंतु आता नव्या करारात असं नाही तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करतो राहतो आणि म्हणून शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर बनते आणि म्हणून आम्हाला या देहवासनेवर विजय मिळवता येतो आणि या देहवासना प्रियानो जेव्हा कृतीत उरता उतरतात तेव्हा मग पापाला सुरू परंतु ह्या सुरु सुरुवातीला सुरू होतात अंतकरणा सातवाध्याय प्रभू ख्रिस्त काय म्हणत आहे सतराव्या वचनापासून तो लोकसमुद्यातून निघून घरी गेल्यावर त्याच्या शिष्यानी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले कोणता दाखला पंधरा सोळाव्या वाचनात सांगितलेला आहे पंधराव्या वाचनात बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करेल असे काही नाही तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते हा तो दाखला होता माणसाच्या बाहेरून आतमध्ये जाऊन त्याला भ्रष्ट करील असं काही नाही परंतु आतून जे बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करते आणि मग प्रभू ते स्पष्ट करीत आहे अठरा ब वचन मार्क सात अठरा तो त्यांना म्हणाला तुम्ही देखील इतकी अज्ञानी आहात की काय जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला भ्रष्ट करू शकत नाही हे तुम्हाला समजत नाही काय कारण ते त्याच्या अंतकरणात नव्हे तर त्याच्या पोटात जाते व सौचकूपातून बाहेर पडते अशा रीतीने त्याने सर्व प्रकारचे अन्न शुद्ध ठरविले आणखी तो म्हणाला जे माणसातून बाहेर निघते तेच माणसाला भ्रष्ट करीते कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून वाईट विचार निघतात जार कर्मे चोऱ्या खूण व्यभिचार लोभ दुष्टपाना कपट कामातुरपणा हेवा शिव्या गाळी अहंकार मूर्खपणा या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करिता मार सातवा सातवाध्याय आणि पंधरा तेवीस प्र आधी अंतकारणात या सर्व देहाच्या कर्मांचा उगम होतो विचार सुरू होतात विचार आणि हे विचार येणच पवित्र आत्मा बंद करतो कारण आमचे विचार आमच्या भावना आमचं मन आमच्या इच्छा सर्व पवित्र आत्म्याच्या ताब्यात गेलेल्या असतात आणि तो पवित्र आत्मा आम्हाला ह्यापासून परावृत्त करतो जर असं घडत नसेल तर मला पवित्र आत्मा मिळालेला नाही जर मला पवित्र आत्मा मिळालेला नाही तर मी अद्यापही प्रभू सु ख्रिस्तावर हवा तसा विश्वास ठेवलेला नाही हे मी कबूल केलं पाहिजे कबूल केलं पाहिजे मग माझा विश्वास हा बौद्धिक विश्वास आहे माझा विश्वास हा सर्व प्रकारचा पारंपरिक विश्वास आहे मतलबी विश्वास आहे विश्ववासी विश्वास आहे विश्वासी विश्वास आहे फाजीला तिरेकी विश्वास आहे तो अंतकरणाचा विश्वास नाही आणि प्रियांनो हे हा जो संदेश आहे ना हा मी व्हॉट्सअप मेसेजवर केलेला आहे पाठवलेला आहे आणि तो तीन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे तर तो जवळजवळ पुढे सात दिवस चाललेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ तीन डिसेंबरपासून सुरू झालेला हा संदेश फ्र्याण्णव चौदा डिसेंबरपर्यंत पंधरा डिसेंबरपर्यंत हा चालू होता पंधरा डिसेंबर तीन डिसेंबरपासून पंधरा डिसेंबर म्हणजे दोन हजार वीस तुम्ही जरूर ऐका नसतील तुमच्याजवळ मला फोन करा मी तुम्हाला तो पाठवेल प्रियानो अंतकरणाचा विश्वास आम्हाला हवा आहे अंतकरणाचा विश्वास म्हणजे अंतकरणाच्या सिंहासनावर प्रभू ख्रिस्ताला विराजमान करणे प्रभुशु ख्रिस्ताला विराजमान करणे आणि अंतकरणाचा विश्वास आम्हाला सांगतो की ख्रिस्तालाच प्राधान्य द्या ख्रिस्ताचे प्रभुत्व मान्य करा आणि ख्रिस्ताचाच प्रभाव स्वतःवर पडू द्या मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या टाई जगतो हा तो प्रभाव प्रेनो पवित्र आत्मा आम्हाला यासाठी दिलेला आहे प्रभू श्री ख्रिस्ताने हे शिक्षण दिलेलं आहे पवित्र आत्म्याविषयी पवित्र आत्म्याविषयी हे शिक्षण दिलेलं आहे की तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर बनवा होऊ द्या आणि तो विश्वास माझ्यावर ठेवा फ्रिया अप्रत्यक्षरित्या प्रभू ख्रिस्त हे सांगत आहे जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा वास करीत नसेल तर समजावे की आम्ही अद्यापही प्रभू शिवर विश्वास ठेवला नाही हे आम्ही कबूल केलं पाहिजे पश्चाताप केला पाहिजे आणि प्रभूला विनंती केली पाहिजे तो म्हणतो ज्यावेळेला मुलगा बापाजवळ भाकर मागतो त्यावेळेला तो धोंडा देत नाही आणि ज्यावेळेला मुलगा मासा मागतो त्यावेळेला तो त्याला साप त्या देत नाही तर त्यापेक्षा उत्तम अशा देणग्या देतो चांगलं देतो तुमचा स्वर्गीय पिता तर चांगलेच आहे तुमचा जगिक बाप हा तसा चांगला नाही तुमचा स्वर्गीय पिता तर चांगलाच आहे तो तर किती अधिक उत्तम देणग्या तुम्हाला देईल आणि ती उत्तम देणगी आहे पवित्र आत्मा प्राणो आमचा पाश्चाताप आमचा विश्वास आम्हाला पवित्र आत्मा मिळून देण्या इथपर्यंत झाला पाहिजे आणि बाबती स्मार करणारा युवान जो म्हणाला ना पाश्चातापाला शोभतील अशी फळं द्या मत तीन आठ पाश्चातापाला शोभतील हे फळ आहे ते पवित्र आत्म्याचं फळ आहे पवित्र आत्मा आहे प्रियाणू ज्या शरीरात पवित्र आत्मा वास करीत नसतो त्या शरीराला सैतान भ्रष्ट करीत असतो आणि युहान दोन सोळामध्ये प्रभू सुखरी जेव्हा बाजार मंदिरात भरलेला बाजार शुद्ध करतो ना प्रियाणू हाकलून लावतो ना त्यावेळेला प्रभू बाजार बाजारपेठ बनवली आहे असं जे वाक्य बोलतो ते ह्याच अर्थाने की जेव्हा पवित्र आत्मा वास करीत नसतो त्यावेळेला आमचं शरीर हे बाजारपेठ बनत प्रियानो बाजारपेठ शरीरूपी मंदिर बाजारपेठ बनत कारण त्यामध्ये पवित्र आत्मा वास करत नाही ते शरीर परमेश्वराचं मंदिर बनलेलंच नसतं आणि बाजारपेठ म्हणजे काय प्रभुईश्वर विश्वास ठेवायचा पण फक्त फायद्यासाठी बाजार कशासाठी आहे फायद्यासाठी फायदा स्वतःचा काहीतरी दैहिक जगिक ऐहिक फायदा आध्यात्मिक फायद्यासाठी चर्चा आहे प्र आध्यात्मिक फायद्यासाठी प्रभुसु ख्रिस्त आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी आम्ही प्रभू सु ख्रिस्तावर विश्वास ठेवला पाहिजे प्रेम स्वतःच्या फायद्यासाठी मग काय स्कूल ऍडमिशन नाहीतर मग लग्नासाठी नाहीतर मग पैसा कमवण्यासाठी नाही तर मग मिशनचा एखादा प्लॉट मिळवण्यासाठी नाहीतर मग पोट भरण्यासाठी मग पाळके सेवा आणि मग छिन्न चमत्कार आरोग्यदानासाठी आणि मग काय 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 फायद्यासाठी फायद्यासाठी प्रभू श्री ख्रिस्ताच्या मागे जो जमाव जात होता ना त्यापैकी हा एक जमाव होता नुसते चिन्ह चमत्कार मनोरंजन करून घेण्यासाठी आणि मनोरंजन पाहण्यासाठी प्रभू ख्रिस्त त्यांना एक मनोरंजन करणारा वाटला होता प्रेनो बाजारपेठ बनवू नका अनेक लोक चर्च मध्ये का जातात माहितीये का तिथली प्रेज वर्शिप वर्षिप त्यांना फार आवडते मनोरंजन होतं एक दीड तास प्रेजन वर्शिप असते मस्त वाटत अनेक लोक चर्च मध्ये का जातात लग्न जमवण्यासाठी अनेक लोक चर्च मध्ये का जातात भांडणं उकरून काढण्यासाठी कुर्रापती करण्यासाठी प्रियानो प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचे हे या गोष्टी नाहीत बाजारपेठ बनवू नका प्रियानो त्या शरीराला बाजारपेठ बनवू नका त्या मंदिराला बाजारपेठ बनवू नका ते करतो आणि म्हणून पवित्र आत्मा आतमध्ये वास करत असणं फार महत्वाचं आहे आणि मग दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळत आहे लुटारूंची गुहा प्रभू सुख्रीज म्हणाला मत्त एकवीस तेरामध्ये मत्त एकवीस तेरामध्ये लुटोरुंची लुटारूंची गुहा बनवली आहे म्हणे तुम्ही मंदिर लुटारूंची गुहा सैतान करतो ते आणि लुटारूंची गुहा आमचं शरीर बनणं म्हणजे काय प्रभुएश्वर विश्वास ठेवायचा पण फक्त स्वतःच्या गौरवासाठी प्रभूशीचे गौरव चोरण्यासाठी प्रभूषूचे गौरव चोरण्यासाठी लुटारूंची गुहा शरीरूपी मंदिरामध्ये सगळं शरीर गौरव प्रभूशी ख्रिस्ताचं चोरून आणलेला आहे प्रभू म्हणतो लुटारूंची गुहा झालाय मग चर्चमध्ये यायचं राजकारण खेळण्यासाठी नाही तर मग कमिटी मेंबर बांधण्यासाठी नाही तर मग चर्चच्या कामात कमिशन कमवण्यासाठी येऊ देश करे कमिशन मिळवत होता कमिशन ईश्वर असा विश्वास ठेवला ना जे येऊ दुस करायचं झालं गळफास घेऊन त्याने केवळ शरीराचा नाश केला नाही आत्म्याचा देखील नाश केला तेच घडणार आहे आणि मग तिसरी गोष्ट जेव्हा शरीरामध्ये पवित्र आत्मा वास करत नसतो तेव्हा शरीर सैतानाचे मंदिर बनते सैतानाचे मंदिर आणि सैतानाचे मंदिर म्हणजे काय प्रभूश्वर विश्वास ठेवायचा पण केवळ जगातील राज्य व वा त्याचे वैभव मिळविण्यासाठी त्याचे राज्य व वा वैभव मिळवण्यासाठी प्रॉस्पेरिटी गॉस्पर देवाने आम्हाला आशीर्वादित करावं आशीर्वादित करावं आशीर्वाद दिले तर प्रभू सुख्रिस्त नाही दिले तर कसला आला प्रभू सुख्रिस्त त्याला वधस्तंभावर खेळा प्रभू ख्रिस्ताच्या परीक्षेत तिसरी परीक्षा त्याने हीच पाहिले की मला नमन खर म्हणजे मी तुला जगातील सर्व राज्य आणि त्यांचं वैभव देईन प्रभुएश्वर विश्वास ठेवायचा पण केवळ जगातील राज्ये व त्यांचे वैभव मिळविण्यासाठी उधळ्या पुत्राचा दाखला आम्हाला काय सांगतो बापाच्या घरात जन्म तर घेतला पण स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी व चैनबाजी करण्यासाठी त्या उधळ्या पुत्राने बापाच्या घरात जन्म तर घेतला पण स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगाची चैनबाजी जगाचं राज्य आणि जगाचं वैभव मिळविण्यासाठी बापाच्या घरात जन्म घेतला आज अनेक ख्रिस्ती आहेत की जे केवळ जगाचं राज्य मिळविण्यासाठी ते ख्रिस्ती आहेत जगाचं वैभव मिळविण्यासाठी ते ख्रिस्ती आहेत तेथे पवित्र आत्मा वास करत नसतो दुसरा दाखला प्रभूने सांगितले श्रीमंत मनुष्य व गरीब आजार याच शरीर सैतानाचं मंदिर बनलेलं होतं देवाने श्रीमंत मनुष्याला श्रीमंती तर दिली पण त्याने श्रीमंतीचा उपयोग केवळ ख्याली खुशाली करण्यासाठीच केला देव आम्हाला देतो आशीर्वाद देतो श्रीमंती देतो खूप वैभव देतो खूप बुद्धिमत्ता देतो खूप पैसा देतो खूप सुख सोयी देतो सगळं काही देतो पण आम्ही त्याचा उपयोग कशासाठी ख्याली खुशालीसाठी प्रो देव श्रीमंती देतो परंतु ती ख्याली खुशालीसाठी नाही गरजवंतांची गरज ओळखण्यासाठी दयाळू होण्यासाठी दयाळू होण्यासाठी जितके अधिक तुम्ही दया कराल ना प्रेन हो, तुम्ही अधिक श्रीमंत व्हाल हे प्रभूचं तत्व आहे जितके तुम्ही अधिक इतरांवर दया कराल तुम्ही अधिक श्रीमंत बनाल आणि आज आम्ही तेच पाहत आहोत पवित्र आत्म्याविषयीचं शिक्षण प्रभू सु ख्रिस्ताने दिलेलं आहे आणि हो ते हेच आहे की जेव्हा पवित्र आत्मा प्राप्त होतो तेव्हा तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये वास करू लागतो आणि आमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर बनतो बनवतो आणि मग त्या शरीराच्या द्वारे फक्त आणि फक्त प्रभू सु ख्रिस्ताचं गौरव होऊ लागतं प्रभू ख्रिस्ताची सेवा होऊ लागते प्रभू ख्रिस्तासाठीचं समर्पण होऊ लागतं मग त्या शरीरात फक्त उपासना आणि प्रार्थना होऊ लागते त्या शरीरामध्ये केवळ भजन आणि मग देवाची स्तुती आराधना होऊ लागते प्राणो दोन मतात लटपटू नका देवाची स्तुती आराधना पण करायची देवाची उपासना पण करायची आणि मग नंतर देहाची पण उपासना करायची हे पवित्र आत्मा घडू देत नाही आणि तसं जर असेल तर अजूनही पवित्र आत्मा मिळालेला नाही तो त्या दुष्टाचा आत्मा आहे कारण तो दुष्ट सैतान हा तेजस्वी देवदूताचं सुद्धा सोंग धारण करतो तो नीतिमत्वाच्या सेवकांचं सोंग सुद्धा धारण करतो तो खोट्या ख्रिस्ती लोकांचं सुद्धा सोंग धारण करतो आम्ही समजून घेतलं पाहिजे पवित्र आत्म्याला कार्य करू द्या तो विश्वास ठेवा आणि मग पहा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय काम करतो ते अद्भुत होतं प्र दे बापाला धन्यवाद असो आमेन प्रार्थना करू प्रेमळ देवा, देवा परमेश्वर बापा आज तू तु आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याविषयीचं शिक्षण तुझ्या एकूणता एक प्रिय पुत्राद्वारे प्रभू ख्रिस्ताद्वारे पाठवून दिलेला आहेस आणि ते ग्रहण करण्यासाठी समजण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्मा देखील दिलेला आहेस आम्ही तुझे आभार मानतो बापा परमेश्वरा जर आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे तर मग तो पवित्र आत्मा आमच्या आत्माजीव शरीर याचा ताबा घेणार आणि शरीर मंदिर बनवणार परंतु जर आम्हाला पवित्र आत्माच मिळालेला नसेल तर मग आमचं शरीर हे त्या सैतानाच्या स्वाधीन असणार आमचा प्रभू ख्रिस्तावर विश्वास नसणारच प्रभू आम्हाला सहाय्य कर आम्हाला विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व दे बापा की जेणेकरून आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल सहाय्य कर कृपाद्या अनुग्रह धनता आम्हाला प्रेम प्रिय प्रभू सुखिस्त नावाडे मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा अमे यावेळेला आपण दानपणाकडे जाणार आहोत आणि दानार्पण होत असताना आपण उभे राहणार आहोत आणि गीत गाणार आहोत आपण प्रार्थना करूया दानपणावरची पहिली प्रार्थना प्रेमळ देवा परमेश्वर बापा राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू देवादी देवा आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन आहे तुझ्या ताब्यात आहे आता बापा आमच्या आत्म्याचा तू ताबा घे आणि स्फूर्ती दे आमच्या जीवाला आमच्या शरीराला की आम्ही देवाचं ते देवाला भराव धन्यताना प्रेमळ प्रे प्रभू सुख्रीसणे मागतो म्हणतो की आमचं स्वर्गीय बापा आम्ही ज्यावेळेला दाणार आशीर्वाद आपण मागूयात धुळे झाकू प्रार्थना करू प्रेमळ देवा परमेश्वर बापा राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू देवादि देवा आम्ही मनापासून तुझ्या आभार मानतोपका स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो हे बापा परमेश्वरा जेव्हा कुमारी मरीला सांगण्यात आलं ही पवित्र आत्मा तुझ्यावर पवित्र आत्म्याची छाया तुझ्यावर होईल तू गर्भवती होशील तू पृत्त पुत्र प्रसवेल तेव्हा देवदूताला ती म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मला हो आणि तिने आपलं सर्व जीवन ख्रिस्तासाठी ख्रिस्ताच्या जन्मासाठी समर्पित केलं आणि तिला धन्य असं म्हणण्यात आलं सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस हा किताब तिने कमवला प्रियाणू ज्यांनी ख्रिस्तासाठी दिलं प्रभू ज्यांनी ख्रिस्तासाठी दिलं त्या जगात धन्य झाले आज आम्ही धन्य झालो बापा कारण आम्हाला तुला देता आलेला आहे आम्ही दिलं बापा संतोषाने दिलं आणि तू आम्हाला म्हणणंच आहे धन्य माझ्या शाबास माझ्या विश्वासू दासा बापा आम्ही तुला धन्यवाद देतो आमचं दान स्वीकारून घे शुद्ध कर पवित्र कर तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे आणि ज्या ज्या मानाने आम्ही पेरणी केलेली आहे त्याच मानाने आम्ही कापणी करणार आहोत हेही तू आम्हाला सांगून ठेवलेला आहे आता आम्ही सरळ हाताने पेरणी केलेली आहे की हात राखून पेरणी केलेली आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये तू उघड करणार आहे कारण त्याच मानाने आम्हाला आशीर्वाद देखील मिळणार आहे प्रभू तुझी कृपाचा आम्हाला पुरेशी आहे ज्यांनी दिलेला आहे त्यांना बरकतीचे आशीर्वाद दे आणि बापा परमेश्वरा तुझ्या राज्याची वाढ व्हावी हा जो तुझा उद्देश आहे ते तो पूर्ण होण्यासाठीच बापा परमेश्वरा या निधीचा जास्तीत जास्त उपयोग होऊ सहाय्य कर मंडळीला शिर्वाद इतकं धरतारे ख्रिज त्याच्या नावाने मागतो म्हणतो स्वर्ग बापा आपण देबापाचा आशीर्वाद मागूयात आणि आता मेंढरांचा महान मेंढ आपला प्रभू सुखिज त्याची कृपा देबापाची प्रीती पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू सुख्री परंतु सदा सर्व काळ सो Amen. आलो, देवाची शांती आम्हा सर्वा बरोबर असो